साखरपुडा एक सुरुवात आहे ज्याच्या दोन कुटुंबांना जोडून एका नव्या नात्याला नाव दिलं जातं, ज्याला आम्ही विहीणबाई आणि व्याही म्हणतो. मला असं का वाटतंय की तुम्ही या साखरपुड्याबाबत चिंतित आहात? काय झालंय नक्की? तुम्ही खुश नाही आहात का? मोनीश, आज आपण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाऊल टाकायला चाललोय आणि आपली ही साथ काही क्षण किंवा दोन चार दिवसांची नाहीये, तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंतची आहे. म्हणून जर तुम्ही कोणत्याही नाईलाजास्तव हा साखरपुडा करत असाल तर प्लीज मला सांगून टाका. मी काहीही करून सगळं सांभाळून घेईन. मोनीश, तुम्ही काही बोलत का नाहीये? काय कारण आहे? तुम्ही या साखरपुड्याने खुश नाही आहात का? मी तुम्हाला पसंद नाहीये का? हे बघा, तुमच्या मनात जे काही असेल ना ते न संकोचता सांगा. आय लव्ह यू, आय लव्ह यू सीमा. मोनीश, तुमच्या या तीन शब्दांनी माझ्या मनातलं कोडं एका क्षणात सोडवून टाकलं. चला विहीणबाई, आता आम्ही निघतो बरं का? साखरपुडा तर अगदी छान पार पडला, आता लग्नाची तयारी करायला हवी ना. हो, सर्व काही एवढं लवकर झालंय. खरं सांगू का,
मला सुचतच नाहीये की एवढ्या लवकर आम्ही या लग्नाची तयारी आम्ही कशी करणार. अगदी मनापासून एक सांगू का तुम्हाला विहीणबाई, तुम्ही तुमच्या मुलीला अंगावरच्या साडीवर जरी पाठवून दिलत ना तरी आमची काहीच हरकत नाही. म्हणून तुम्ही लग्नाच्या तयारीची काळजीच करू नका प्लीज. विहीणबाई हा तुमचा मोठेपणा आहे पण आमची एकच मुलगी आहे आणि आम्ही आमच्या मुलीसाठी काही स्वप्न पाहिली आहे. मदर इंडिया विहीणबाई, मुलीच्या लग्नाची स्वप्न तर इंडियात बघितली जातात. आमच्याकडे तर मुलींचं लग्न कसं आणि कधी कुठे होतं ते आई वडिलांना माहीत सुद्धा नसतं हो. असं आपल्या इथे होत असेल पण आमच्या इथे आमच्या मुली आमची इज्जत असते, आमचा अभिमान असतो आणि म्हणूनच आम्ही आमच्या मुलींना नेहमी घरच्या लक्ष्मीचा दर्जा देत असतो. ठीक आहे व्याही बुवा, आता तुमची लक्ष्मी तुमच्या घरात आमची ठेव बनून राहील. काळजी घ्या हा विहीणबाई. हो चल सीबा, बाय बेटा. बाय मम्मी. बाय सीमा. बाय. सीमाला पाहिलं तुम्ही, किती खुश दिसते ना. आधी तर लग्नाला नाही म्हणत होती आणि आता पाहिलं किती आनंद दिसत तिच्या चेहऱ्यावर, हो ना. माझी पण भगवंताला हीच प्रार्थना आहे की कॅनडा गेल्यानंतरही अशीच नेहमी सुखी राहू. सॉरी भारती, मला माफ कर. क्रिश, तू आलास. काय झालं तुला, एवढा घाबरलेला कायस? भारती भारती, माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे भारती. मला या घरात परत यायचंय, मला आपल्या कुटुंबात परत यायचंय, परंतु ते लोक मला इथून दूर घेऊन चालले, मला खेचून घेऊन चालले, दूर, फार दूर. लोक कोण? लोक कोण? लोक तुला आमच्यापासून दूर करू पाहत आहेत कोण? ते लोक ते बघ क्रिश, 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 हे स्वप्न होत. नक्कीच क्रिशला मदतीची गरज आहे. तो कुठल्या तरी संकटात आहे आणि मला बोलवतोय, मी काय करू?
काय झालं बाळा, तू एवढी घाबरली काय? डॅड, मी एक फार वाईट स्वप्न पाहिलं. मी पाहिलं की क्रिशला कोणीतरी आपल्यापासून खेचून घेऊन चाललंय, आणि क्रिश रडून रडून आपल्या चुकीची माफी मागतोय आणि मला आपल्या मदतीसाठी बोलावतोय. क्रिश, शांत हो बाळा, शांत हो, जरा शांत हो. हे बघ, क्रिशच्या जाण्याने आपण सगळेच चिंतित आहोत. माझी तर झोपच उडून गेली. तुझी आई पण जणू शांत झाली. मला वाटतं की क्रिश गेल्यामुळे त्याचीच चिंता आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घर करून बसली आहे. पण माझ्या बाळा, चिंता ही चिते समान असते, जी माणसाला मरेपर्यंत आपल्या आगीत जाळतच राहते. म्हणून क्रिशसाठी चिंता करणं सोडून दे, नाहीतर असेच वाईट वाईट विचार येत राहतील डोक्यामध्ये. तू येईल बाळा, नक्की येईल तू. पण डॅड, मी जे स्वप्न पाहिलं ते. बाळा, एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. नाही डॅड, कधी कधी स्वप्न सुद्धा घडणाऱ्या गोष्टींची सूचना देतात. डॅड, माझं मन फारच घाबरलंय. नक्कीच क्रिश कुठच्या तरी संकटात आहे. आपल्याला काहीतरी करायला हवं. जर क्रिशला काही झालं ना, तर आपल्याकडे पश्चातापाशिवाय काहीच नसेल. तुम्ही कसला विचार करताय? मी विचार करतोय बाळा, की कधी कधी माणूस एका रस्त्यावरून चालणं सोडून दूर जातो, परंतु वेळ आणि परिस्थिती त्याला त्याच रस्त्यावरून चालायला भाग पाडते. आणि तो लाचार माणूस आज मी आहे. डॅड, तुम्ही इतका विचार का करताय? बाळा, कालपर्यंत मी क्रिशची मिसिंग कंप्लेंट पोलीसमध्ये करण्याच्या विरोधात होतो. हाच विचार करून की तो एखाद्या संकटात न सापडो. परंतु तुझी आणि तुझ्या आईची स्थिती पाहून मला हा विचार करणं भाग पडलं की जर क्रिशच्या बाबतीत आपल्याला लवकर काही कळलं नाही, तर तुम्ही दोघं आपली तब्येत खराब करून घ्याल. म्हणूनच उद्या आपण क्रिशच्या मिसिंगची पोलीस कंप्लेंट करायला जाऊ. थँक यू डॅड. इट्स ओके, ठीक आहे. आता तू जा आणि शांत झो, आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. हाय भारती, आय नो की तू आत्ता यावेळेला आरामात झोपली असशील, पण आज मला तुला उठवेपर्यंत नाही थांबता येणार, म्हणून मी तुला यावेळेला मेल करतीये. म्हणजे सकाळी तू उठल्याबरोबर माझ्या मनाची घालमेल अस्थिर मनस्थिती समजू शकशील. भारती, आत्तापर्यंत तरी मी मोहनीशच्या बाबतीत, त्याच्याबरोबर ठरलेल्या लग्नाच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी आतून घाबरले होते. पण आज ती भीती फक्त मोहनीशने ते 3 मॅजिकल शब्द बोलल्यानंतर माझ्या मनातून कायमची गायब झाली. त्याचे ते 3 शब्द अजूनही माझ्या कानात ऐकू येत आहेत. आय लव्ह यू, आय लव्ह यू सीमा, आय लव्ह यू. आय लव्ह यू तर मी बोलून टाकलं, पण खरंच मी सीमाला ते प्रेम देऊ शकेन? नाही, मम्मीच्या हट्टामुळे आज मी साखरपुडा तर केला, उद्या लग्नही होईल, परंतु मग काय? सीमा बरोबर एक पती पत्नीचं पवित्र नातं काय मी
मी निभावू शकेन? नाही, कधीच नाही. माहित नाही माझ्या या प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेने सीमाने बराच काही विचार केला असेल. भारती, आज जेव्हा मोनिश मला आय लव्ह यू म्हणाला ना, तेव्हा असं वाटलं की त्याच्या मनाने माझ्या मनाचा आवाज ऐकला. आणि आता माझं मनही त्याला आय लव्ह यू बोलू पाहतंय. कालपर्यंत जो अनोळखी होता, आज तो आपला असा वाटू लागलाय. अचानक माझ्या मनात बसलाय. कदाचित या हृदयात कोणासाठी तरी जागा होती आणि तो मोनिश आहे. ही पहिल्या प्रेमाची नशा खूपच छान वाटतीये. आय एम व्हेरी हॅपी. अच्छा चल, आता मी थांबते. उद्या सकाळी उठल्यानंतर माझा मेल वाच आणि माझ्या मनाची गोष्ट ऐकून मला फोन कर. बाय, टेक केअर. सीमाचाच फोन असेल. जोपर्यंत एंगेजमेंटची बातमी सांगत नाही, चैन पडणार नाही तिला. हा तर अननोन नंबर आहे. हॅलो, क्या ऑफकोर्स आय एम हिज रिअल सिस्टर. वॉट, बट हू आर यू? काय झालं क्रिश सोबत? हे परमेश्वरा, क्रिश इथून गेल्यापासून कोण जाणे या घरातील आनंदच हरवून गेलाय. माझ्या हसत्या खेळत्या भरल्या घरात जणू काही अंधारच पडलाय. कोणती परीक्षा घेतोयस परमेश्वरा? माझ्या मुलाला लवकर घरी पाठव. त्याच्याबद्दल लवकर कळू दे देवा. भारती, हे काय बाळा? नाही नाही, रडायचं नाही. मी काय समजावलं होतं तुला? आपला क्रिश नक्की येईल. मी माझ्या परमेश्वराला पण सांगितलंय, तो आपल्या क्रिशची बातमी लवकरात लवकर देईल. रडायचं नाही बाळा. काय झालं बाळा, काय झालं? बस मामा. हा, मला आत्ताच क्रिश साठी फोन आला होता. क्रिश साठी फोन? काय सांगितलं? कोणाचा फोन होता, काय सांगितलं बाळा?
माझा क्रिश पोलिसांच्या ताब्यात? हे परमेश्वरा! मामा, नाही, अजिबात घाबरू नकोस. मी आणि डॅडी आहोत ना, आम्ही आता जाऊन क्रिशला घेऊन येतो. आमचं पालन पोषण, आम्ही दिलेले संस्कार, त्याने एका क्षणात मातीत मिसळले. किती विश्वास होता माझा माझ्या मुलांवर, पण आज त्याच मुलाने मला धोका दिला. यासाठी मी क्रिशला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. जर त्याने गुन्हा केलाय तर मी त्याला साथ नाही देणार. हे काय बोलताय तुम्ही? आपल्या क्रिशकडून चूक झालीये.